आणि मला म्हणते जातीय तेढ नाही निर्माण झाला पाहिजे. आता जाते तू पुढं बसल्यावर हटकून काय होईल? तरी मी संयम ठेवला, कुठंही गालबोट लागू दिलं नाही, कारण मराठ्यांची काय ताकद असतील, काय संस्कार आहेत हे मी दाखवून तिथं दिलंय. कुठं होऊ दिलं नाही काहीच. आणि तुम्हालाही आज सांगतो ही मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली माय बापाओ, मी तुमच्या शब्दाच्या पुढं कधी नाही गेलो. तुम्हालाही माझी विनंती, नरड्याली येईपर्यंत विनंती, जवळ सहन होत आहे तोपर्यंत करूया, पण माझे हात जोडून विनंती आहे, गोरगरीब ओबीसीच्या अंगावर मराठ्यांनी जायचं नाही आणि गोरगरीब ओबीसींनी मराठ्यांच्या सुद्धा अंगावर यायचं नाही. हे राजकारणी लोक आपल्या आपल्यात लावून देतील, कोणी मदतीला येत नाही. गोरगरीब मराठ्यावर आणि गोरगरीब ओबीसीवर केसेस होतील, कोणी सातबारा सुद्धा घेऊन येत नाही. छगन भुजबळला नाही कळणार, कारण त्याला वाटतंय तो जेलमध्ये जाऊन आला, सगळा ओबीसी जेलमध्ये गेला पाहिजे. ते त्यांनी असं पेरलंय ना भयानक की दंगली होवात म्हणून. मी तुमच्या साक्षीने आणि तुमच्या मायबाप जनतेच्या पायाला हात लावून सांगतो, त्याचा कुठं डाव मी दंगल घडण्यात यशस्वी नाही होऊ द्याला आणि पुढच्या काळात सुद्धा होऊ द्यायचा नाही. ते कही टाकी ते मला, ते तो मागा मागा म्हणला, अय हालत आहे कस काय, तू आल्यावर हालायला लागला का आधीच हालत होतो. आधीच आरक्षण नाही बाबा, आरक्षण मिळू सर, थांब हालू नको बरं का, मला आधीच भे वाटते. त्यांनी वेगळे अर तसं घेत नाही या असं. अरे बाबा,